सोमवार दिनांक 9 मे रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून त्या ठिकाणी छापा मारला असता 3 पीडित परप्रांतीय महिलांची सुटका केली तर एक महिला आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून गुहा येथे बनावट ग्राहक पाठवून पंचा समक्ष छापा टाकला तेव्हा 3 पीडित परप्रांतीय महिलांची सुटका केली तर एक महिला आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुहा गावातील भर वस्तीत वेशा व्यवसाय सुरू होता व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काल दिनांक 9/5/2022 रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून गुहा या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्या ठिकाणी एक महिला इतर 3 मुलींना जबरदस्ती दामून ठेवून मुंडूनखाना चालवून निष्पन्न झालेला आहे. त्या अनुषंगाने सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. गुन्हा नोंद करून पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात कोणत्या ठिकाणावर त्यांना आणखी मुली येत होत्या त्यांच्याकडे किंवा ज्ञानात होतं धंदा करण्यासाठी, त्यांचे ग्राहक कोण होते, त्यांना ग्राहक पुरवणारे कोण होते याबद्दल राहुरी पोलीस स्टेशन तपास करीत आहे. या कारवाईमुळे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाचे गुहा गावातील वेशा व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, हवालदार सुरेश औटे, सोमनाथ जयभाये, लक्ष्मण बोडके, पोलीस नाईक विकास साळवे, हवालदार नितीन शिरसाट, अजिनाथ पाकरे, रवींद्र कांबळे, महिला हवालदार तृप्ती गुणवंत आदींनी कारवाईत भाग घेतला. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.